हॉटेल स्टाईल दम आलूची रेसिपी पाहायची असेल तर पहिल्यांदा कुक विथ पनू या चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे 6 ते 7 बॉईल केलेले बटाटे मी घेतले आहेत. आता या बटाट्यांना चमच्याने होल पाडून घेऊयात म्हणजे त्यामध्ये मसाला जाऊन बसेल. आता त्यासाठी आपण इथं एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी आलं लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो याची पहिल्यांदा आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने याची ग्रेव्ही तयार झाली आहे. आता एकीकडे एका कढईमध्ये 1 ते 2 चमचा तेल ऍड करूयात आणि त्या तेलामध्ये 1/2 चमचा हळद तसेच 1/2 चमचा लाल तिखटसुद्धा ॲड करायचं आणि यामध्ये बॉईल्ड करून घेतलेले बटाटे ॲड करून 1-2 मिनिटभर बटाटे यामध्ये व्यवस्थितपणे स्टीम करून घ्यायचे. बटाट्यांचा कलर थोडाफार चेंज झाला पाहिजे. 2 मिनिटानंतर परतून घेतलेले बटाटे एका डिशमध्ये काढूयात आणि त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा 3 चमचा तेल ॲड करून त्या तेलामध्ये 1/2 चमचा जिरे, जिरे फुलल्यानंतर यामध्ये काही खडा मसाले ॲड करायचे. त्यासाठी 4 ते 5 मिरी, दालचिनीचे तुकडे, कसुरी मेथी, लवंग आणि तमालपत्र इत्यादी खडा मसाले मी इथं वापरत आहे. खडा मसाल्यांमुळे भाजीला खूप मस्त अशी टेस्ट येते. तुम्हीसुद्धा खडा मसाले जरूर वापरा. आता यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक कट करून घेतलेले कांदेसुद्धा ॲड केले आहेत. यामध्ये चवीनुसार मीठ देखील ॲड करूयात आणि हे 2 मिनिटभर ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊयात. कांदा ब्राऊन झालाय. आता यामध्ये बारीक करून घेतलेला मसालासुद्धा ॲड करायचा आणि मसालासुद्धा परतून घेऊन यामध्ये 1/2 चमचा सब्जी मसाला तसेच 1 चमचा लाल तिखटसुद्धा ॲड करूयात आणि हे मिश्रण याला छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. तुम्ही यामध्ये कोणताही मसाला वापरला तरी चालेल. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि मंद आचेवरच यामध्ये 1 चमचा दही ॲड करायचं म्हणजे दही फुटत नाही. दही ॲड केल्यानंतर व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊयात. दह्यामुळे या भाजीला डिलिशियस अशी टेस्ट येते. त्यानंतर आता यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी देखील ॲड केलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर मसाला 2 मिनिटे स्टीम करायला ठेवायचा. 2 मिनिटानंतर पाहूयात मसाल्याला तेल सुटले. आता यामध्ये बॉईल केलेले बटाटेसुद्धा ॲड करायचं आणि बटाटे व्यवस्थितपणे या मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊन पुन्हा एकदा 2 मिनिटे स्टीम करायला ठेवूयात. 2 मिनिटानंतर पाहूयात आहा मस्त आणि डिलिशियस असा दम आलू तयार झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.